ताजा बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिरोळ मध्ये संत रविदास संदेश रत यात्रेचे जल्लोषी स्वागत संत रविदास यांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवा अशोकराव माने शिरोमणी संत रविदास महाराज यांनी समतेचा मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला समाजातील अस्पृश्यता निवारण यासह मानवतेचे दिशादर्शक तत्वज्ञान त्यांनी दिलं त्यांची कार्य प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी तसेच आदर्श विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे त्यांचे हे, हे मौलिक विचार आत्मसात कराल तर समाज एकसंग होऊन जीवनाचे कल्याण होईल असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी व्यक्त केले येथील छत्रपती शिवाजी चौक येथे महाड चौदार तळे नजिकच्या चांभारगड येथून रायगड चांभारखिंड ते पुणे कात्रज दरम्यान पंचेचाळीस दिवसांसाठी निघालेल्या श्री संत रोहिता संदेश रथयात्रेचं स्वागत शिरोळे येथील छत्रपती शिवाजी चौकात करण्यात आले यावेळी ते, ते बोलत होते प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दगडू माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शिरोचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी ग्रामस्थ व नगर परिषदेच्या वतीनं संदेश यात्रेचं स्वागत करून जनप्रबोधन उपक्रमास शुभेच्छा दिल्या शिरोमणी संत रोहितदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संदेश यात्रा लक्षवेधी ठरली यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते संत रोहितदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून रथयात्रेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं नगरसेवक डॉक्टर अरविंद माने सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे बबन बन्ने पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर संदीप माने नायकू माने लाला माने सुहास राजमाने दत्तात्रे माने, माने। यांच्यासह गुरु रविदास संदेश रथयात्रेचे अशोक लहाणे विजय घासे शाहिर रमेश खाडे प्रेमसागर खरात आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान शिरोळ येथील संत रोईतासनगर श्रीरामनगर संगमनगर या परिसरात संदेश रथयात्रा काढण्यात आली यावेळी चर्मकार समाजातील अबालवृतांसह महिला व तरुणी संत रोहितदास यांच्या प्रतिमेस अभिवादन करून चर्मकार बांधवांनी संदेश यात्रेचं स्वागत केलं महान करूजसाठी शिरोळहून महेश पवार